उषाज वर्ल्ड मध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीला हृदयातून राम राम। ओम श्रीम नमः। परशुरामाने रेणुका देवीचा शिरच्छेद का केला? रेणुका म्हणजे एकवीरा आणि एकवीरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो। दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि माता दोन्हीही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत। दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे। कारल्याची आई श्री एकवीरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे। सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत। राजा रेणू काशी राज्यात राज्य करीत होता। त्याच्या पत्नीचे नाव भगवती, ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे। राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं, त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला। त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली। ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली। राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले। रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते। ती दिसायला फार सुंदर होती। पुढे ती मोठे झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले। स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली। अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले। स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली। रेणुकेला पाच मुलं झाली। त्या पाचांची नावे रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत। एके दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला। ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली। तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकीची वाट बराच वेळ पाहत होते। आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नीने अंतर्ज्ञानाने पाहिले। घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला, त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला। ते संतापले। त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली। ही चार मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली। त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडली। त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले। तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला। त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारखाईने पाहिली आणि परशुरामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले। परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले। त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले। आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास सांगितले। परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली। त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली। मृत बंधू जिवंत झाले, मात्र रेणुकाचे मस्तक छिन्नविछिन्न झाले होते। त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले। या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली, म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले। रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली। रेणुकेस एक बहीण होती। तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता। एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदाग्नीने पाठविले। राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली। ऋषींनी त्यांचे स्वागत केले। आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले। राजाला जेवण खूप आवडले। त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे। सहस्त्र अर्जुनाने लोभाने कामधेनू मागितली, पण ऋषी जमदग्नीने
जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळविली होती, त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला. मग त्यांनी आपल्या सैन्यांच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्र अर्जुनास पिटळून लावले. राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्र अर्जुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नींचा वध केला. नंतर मिहुनी रेणुकेवर 21 वार केले. त्यावेळी परशुराम तिथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्धारली, हे क्षत्रिय सहस्त्र अर्जुना, माझा पराक्रमी राम 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला. त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वतांच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात तो पोहोचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सतीच चालली आहे हे परशुरामाला पटेना पाहावेना. तो फार दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला, वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली. पण आताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत आणि वडील मरण अवस्थेत, आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं. तिने त्याला खूप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला. मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिला. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार. हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू लागला. नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला. 6 दिवसांनी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकवीरा देवीची मूर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली. आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकरांकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार, धनुष्यबाण, भालफेक, परशु चालवण्यात प्रावीण्य मिळविले. त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पाहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्त्र अर्जुनावर केले. त्याचा नितपात करून इतर समाजद्रोही 20 जणांना त्याने पराभूत केले. आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला. याच वेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं. परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात 2 तांदळा आहेत, एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा. माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढून वर जावं लागतं. गाभाऱ्यात
तांदळा दगडातली शेंदूर चर्चित मूर्ती आहे, त्यावर चांदीचा टाप लावला आहे. बैठकीवर सिंह कोरला आहे. देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते. मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत. एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्नान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे. तेथेच परशुरामाने आई वडिलांची अंतिम क्रिया केली असे सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई. तिचे दुसरे नाव एकवीरा आईच्या आठवणीने उचंबळून आलेल्या मानाने परशुरामाने कडेकपारीत बाण मारला. त्या ठिकाणी एकवीरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. महाभारतात रेणुकाची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिले आहे. त्यावरून तिला कामली हे नाव आले असावे. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे कालीपुराणात सांगितलेले आहे. ओम श्रीम नमः. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करा. धन्यवाद सर्वांना.